प्रताप सरनाईक यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. तब्येत बळी नसल्यानं ते गैरहजर राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता त्यांनी ईडीकडे वेळ मागितलाय. प्रताप सरनाईक यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. याआधी देखील ईडीनं प्रताप सरनाईक यांना समन्स बजावलं होतं, त्यामुळे आता तब्येत बळी नसल्याचं कारण देत प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा गैरहजर राहणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र त्यांनी तब्येतीचं कारण देत आता ईडीकडे वेळ मागितलाय.